नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे कोजागिरी पौर्णिमेच्या शुभरात्रीची भारतीय अध्यात्मशास्त्रानुसार आपण बरेचसे उत्सव सण हे दिवसा किंवा संध्याकाळच्या रात्रीच्या शुभ पर्वावर साजरे करत असतो हा विशेष करून दिवसा आणि संध्याकाळी तर काही का उत्सव हे मध्यरात्रीच्या प्रहरामध्ये सांगितलेले आहेत त्यापैकीच एक हा जो उत्सव आहे तो म्हणजे कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा अश्विन पौर्णिमा या दिवसाचं धार्मिक आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्व आपण आजच्या भागामध्ये माहिती करून घेणार आहोत त्याचबरोबर कोणती करायची आहे पूजा मंत्र साधना काय असणार आहे मुहूर्त यासाठी या सगळ्या विषयांची शास्त्रोक्त माहिती आपण आजच्या भागामध्ये करून घेणार आहोत कारण या दिवशी आलेला आहे खंडग्रास चंद्रग्रहण त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा मंडळी ही जी पूजा या कोजागिरीच्या निमित्ताने रात्री केली जाते ही अत्यंत महत्वाची आहे जिचं महत्व पुढे येणाऱ्या दिवाळीच्या पर्व काळासाठी करणाऱ्या लक्ष्मी पूजेसाठी अत्यंत महत्वाची असते मंडळी तर हा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये गेल्या वर्षी गेल्याच्या गेल्या वर्षी सुद्धा प्रकाशित झाला होता यावर्षी काही नवीन उपक्रम ज्योतिष कट्टातर्फे केले जाणार आहेत याचीच माहिती आपल्याला घ्यायची आहे शिवाय जी मंडळी नव्याने आपल्या चॅनलला जोडलेली आहेत त्यांच्यापर्यंत ही कोजागिरीची अप्रतिम माहिती जायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ आपण पुन्हा एकदा करतोय शिवाय कोजागिरीच्या या शुभ पर्वावर आलेला आहे ग्रहण या सगळ्या गोष्टींची माहिती त्या ग्रहण काळामध्ये काय करायचं कोणता कालखंड आपल्याला सांभाळायचा आहे पूजा कधी करायची तेव्हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा मंडळी मी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन ने धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय संवाद साधतो आहे आपल्या वरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तु ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध गुड विषयांची माहिती शास्त्रोक्त माहिती आपण नेहमीच या आपल्या चॅनलमधून घेत असतो ही माहिती नेहमी घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ प्रकाशित झाल्या झाल्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं आणि हे आपला एकही व्हिडिओ आपण चुकवू शकत नाही तर चला कोजागिरी पौर्णिमेच्या दिव्य अशा तिथीची घेऊया आपण माहिती मंडळी आपल्याकडील सगळे सण पूजा हे निसर्गाच्या अलौकिक अशा शक्तीचा परिचय आणि समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी या निसर्गाच्या दिव्य ऊर्जेचा लाभ मिळवून घेऊन केला गेलेला आहे मंडळी आपण नेमिस पूजा वगैरे काही असलं त्याचा शास्त्रिक नियम पाहण्याचा प्रयत्न करतो सर्व प्रकारच्या मानसिक रोगाचा परिहार करून सुदृढ असे मानसिक आरोग्य प्राप्त करण्याची संधी याच शरद पौर्णिमेच्या दिवशी निसर्गाने आपल्याला करून दिलेली आहे त्या निमित्ताने व्रत वैकलल्याची बैठक म्हणजे धार्मिक अधिष्ठान या अश्विन पौर्णिमेला केलं जातं आणि तेच तर माहिती करून घ्यायचं धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी महाविष्णूंन सहित लक्ष्मी कुबेर इंद्र आणि चंद्र या देवतांची पूजा केली जाते या दिवशी संपूर्ण रात्र जागरण करून देवीची साधना उपासना मंत्रपाठ केले जातात जेणेकरून आपल्या कुटुंबात आपल्या आयुष्यात माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद नेहमी सदैव प्राप्त राहावा आपल्या कुटुंबात सदैव सर्व प्रकारच्या धनसंपत्तीची भरभराट राहावी मानसिक सुख समाधान राहावं आरोग्य चांगलं राहावं या दिवशी रात्रीच्या चंद्र प्रकाशामध्ये तांदूळ आणि दूध यांची खीर करून ठेवली जाते आणि ही खीर प्रसाद म्हणून सगळेजण घेतात यावेळेला मात्र थोडं ते टाळायचं आहे कारण ग्रहण आणि ही खीर किंवा अशा प्रकारचं दूध कल म्हणजे चंद्रप्रकाशात ठेवून ते प्राशन केला असता सगळ्या प्रकारच्या मानसिक शारीरिक सांसारिक कष्ट आणि दुःख यापासून मुक्तता प्राप्त होण्याचा हा मार्ग आहे मुळातच या दिवशी चंद्राच्या प्रकाशात असलेल्या आरोग्यदायी प्रकाशाचा किरणांचा आपल्या मानवाच्या शरीरावर तसेच मनावर हो म्हणजे बाह्य गोष्टींवर आणि आंतर मनावर सुद्धा अत्यंत सकारात्मक असा प्रभाव निर्माण होत असतो आणि त्यासाठीच या दिवशी आध्यात्मिक निमित्त साधून सगळे आपले मित्र परिवार कुटुंबीय या सगळ्यांनी रात्रीच्या चंद्र प्रकाशात जागरण करून घालवायचे असते आणि मनाची प्रसन्नता मिळवण्यासाठी अत्यंत शांत स्वरामध्ये देवी लक्ष्मी चंद्र आणि कुबेराची पूजा करण्याचा धार्मिक रीतीरिवाज आपल्या धर्मशास्त्रकारांनी म्हणूनच मुद्दाम करून ठेवलेला आहे या रात्री मंडळी अगदी साधा सोप्पा परंतु तितकाच प्रभावी असा महत्वाचा उपाय आत्ताच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत आणि म्हणून हा संपूर्ण माहितीचा पसारा आधी मांडून ठेवला अवश्य हा उपाय आपण पूर्ण श्रद्धेने करून पहा मध्यरात्रीच्या पहरा प्रहरामध्ये मध्यरात्री म्हणजे साधारणतः अकरा नंतर कारण यावेळेला एक वाजल्यानंतर ग्रहण सुरू होणार आहे देवासमोर सुशीर होत बनून बसा समोर पाटावर शुभ्र वस्त्र अंथरा त्यावर मुठभर तांदळावरती उजव्या बाजूने गणपती त्यानंतर लक्ष्मी त्यानंतर विष्णू कुबेर इंद्र आणि चंद्र यांची एक एक सुपारी ठेवा अशा सहा सुपाऱ्या मांडा सगळ्यात उजवीकडे ठेवले आहे गणेशाची सुपारी त्यावर हळदी कुंकू अक्षता शेंदूर वाहून प्रथम गणेशाचं स्मरण करून आपल्याला येत असेल तर गणपती अथर्व शीर्ष म्हणा येत असेल तर एकवीस वेळा किंवा अकरा वेळा म्हणा नसेल तर ओम गंग गणपतये नमः मंत्राचा पाठ करा ना एकवीस वेळा त्यानंतर लक्ष्मी आणि महाविष्णू यांच्या दोन सुपाऱ्या महाविष्णूंच्या सुपारीच्या डाव्या बाजूला लक्ष्मीची सुपारी ठेवा त्यावर ओम श्री लक्ष्मी नारायण नमहा मंत्र पाठ करून दोन्ही सुपाऱ्यांवरती एकाच वेळेला हळदी कुंकू अष्टगंध चंदन वहा सुगंधी फुला अर्पण करा मनोभावे स्मरण करून हा ओम श्री लक्ष्मी नारायण नमः मंत्र एकशे आठ वेळा किंवा वेळ नसेल तर एकवीस वेळा करा त्यानंतर कुबेराच्या सुपारीवर हळद कुंकू फुलं वाहून ओम कुबेराय नमः एकवीस वेळा स्मरण करून मंत्र पाठ करा त्यानंतर इंद्र देवताची पूजा करा ओम इंद्र देवताय या मंत्राचा पाठ करा अकरा वेळा एकवीस वेळा आशीर्वाद घ्या आणि सगळ्यात शेवटी चंद्राची सुपारी म्हणजे आपल्या डाव्या बाजूला त्यावर चंद्राचं स्मरण करून चंद्राला म्हणतात सोम ओम सोमाय नमः एकवीस वेळा पठण करून हळद कुंकू चंदन फुलं अर्पण करा मनोभावे तुपाचं निरांजन या सगळ्या पूजेला ओवाळा दुधाचा किंवा यंदा आपण जो केलेला खिरीचा नैवेद्य तो दाखवा आणि मनोभावे नमस्कार करून महाविष्णूंची सहस्त्र नामावली जर येत असेल लक्ष्मी अष्टक येत असेल तर सोळापाठ करा दुसऱ्या दिवशी ती जी पूजा मांडलेली होती त्याच्यामधल्या लक्ष्मी विष्णू आणि कुबेराची जी सुपारी आहे ती छानपैकी एका वाटीमध्ये भांड्यामध्ये आपल्या तिजोरीत ठेवा त्यांची पूजा दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या वेळेला पुन्हा करा तसेच चंद्र इंद्र आणि गणपतीची जी सुपारी आपण ठेवली होती ती दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये विसर्जित करा तसेच ज्यांनी गेल्या वर्षी ही पूजा करून आपल्या तिजोरीमध्ये स्थापन केलेल्या ह्या तीन सुपाऱ्या असतील लक्ष्मी विष्णू आणि कुबेराची तर त्या या वर्षी सुपाऱ्या नवीन सुपाऱ्या स्थापन झाल्यानंतर जुन्या सुपाऱ्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता हो मंडळी मंडळी या वर्षीची म्हणजेच दोन हजार तेवीस मधली कोजागिरी पौर्णिमा असणार आहे अठ्ठावीस ऑक्टोबर वार शनिवार कारण या दिवशीच कोजागिरी पौर्णिमा आहे परंतु यावेळेला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच अर्थात रात्री असणार आहे ते म्हणजे खंडग्रास चंद्रग्रहण त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेनिमित्ताने आपण आत्ता जी काही सगळी संपूर्ण पूजेची माहिती करून घेतली ती पूजा नक्की आपण कधी करायची तर मंडळी त्याबद्दल शास्त्रकार काय सांगतात ते आधी माहिती करून घेऊया तर मंडळी चंद्रग्रहण हे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आता रात्री म्हटलं की बारा नंतर आपण दिवस उजाळ बदलतो तर तर रात्री म्हणजे मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटं ते दोन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत ग्रहणाचा पर्वकाळ असणार म्हणजे हा पर्वकाळ ग्रहणाचा एक तास अठरा मिनिटांचा असणार आहे तर या ग्रहण पर्व काळाच्या आधी प्रतिवर्षीप्रमाणे आपण आत्ता सांगितलेलं पूजन करून दूध साखरेचं नैवेद्य दाखवा म्हणजे ह्या वेळेला दूध साखरेचा दाखवायचा थोडा दाखवायचा म्हणजेच हे पूजन रात्री एक वाजून पाच मिनिटाच्या आधी करायचं साधारणतः पूजेला तासभर लागतो त्याच्यामुळे तासभर आधी ही पूजा सुरू करू तसेच प्रसाद म्हणून एक पळीभर दूध प्राशन करा तसेच मंडळी ग्रहण काळ ग्रहणाचा वेध काळ याबद्दलचा विस्तृत व्हिडिओ आपण केलेला आहे पुढच्या भागामध्ये तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका म्हणजे ग्रहणाची संपूर्ण माहिती वेद कधीपासून लागत आहेत ग्रहणाचा कालखंड काय कोणते नियम पाळायचे आहेत मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने अश्विन नवरात्र आणि कोजागिरी पौर्णिमा या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने या पूजा विधी सुद्धा आपल्या कार्यालयात वेदोक्त गुरुजींच्या मार्गदर्शनासाठी करण्यात येणार आहेत आणि ज्यांना या पूजेच्या सुपाऱ्या म्हणजे लक्ष्मी विष्णू आणि कुबेर भारतामध्ये घरपोच आमच्याकडून मागवायचे असतील तर त्यांनी कृपया आपली नावनोंदणी आधीच केलेली उत्तम राहील त्यासाठी प्रत्यक्ष फोन करा सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ ह्या वेळेत किंवा व्हॉट्सअप करून माहिती घ्या नावनोंदणी करा त्याची दक्षिणा जी, जी काही असेल ती आमच्या अकाउंटला आपण भरू शकता पण ही सगळ्यांची माहिती घेण्यासाठी आधी संपर्क साधा तसेच मंडळी या नवरात्रीच्या पर्व काळामध्ये लक्ष्मीकारक काही यंत्रांची सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने पूजा अर्चना करून मंत्र सिद्धता केली जाते दरवेळेला नवरात्रामध्ये आता सध्या ते सुरूच आहे यामध्ये विशेष करून दक्षिण द्वार दिशा यंत्र लक्ष्मी कुबेर यंत्र वास्तू इंद्राणी यंत्र व्यापार वृद्धी यंत्र दक्षिणावर्ती शंख गोमती चक्र गणेश रुद्राक्ष तसेच इतर रुद्राक्ष इतर यंत्र सुद्धा यांचा सुद्धा समावेश असतो तर ह्या सगळ्या धार्मिक वस्तू आपल्याला मागवायच्या असतील त्याबद्दल आधी माहिती घ्या व्हॉट्सअप करून संपर्क साधा प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधा नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री प्रत्यक्ष संपर्क साधणार असाल तर सकाळी दहा ते दुपारी दोन संध्याकाळी पाच ते आठ या वेळात संपर्क साधा किंवा व्हॉट्सअपवरून संपर्क साधा म्हणजे अजून एक महत्वाची अनाउन्समेंट आपण जी आतुरतेने वाट पाहताना ती म्हणजे दत्त महाराजांच्या पवित्र क्षेत्रामध्ये म्हणजे नरसोबा वाडीच्या यात्रेची जी आपण दरवर्षी आयोजित करत असतो ती यात्रा यावेळेला जानेवारी मध्ये होणार आहे दोन हजार चोवीस मंडळी लक्ष्मी उपासना आपल्या कार्यातील संपन्नता वाढवण्यासाठी केली जाते लक्ष्मी स्थिर करण्यासाठी केली जाते तर दत्त महाराजांची मंत्र उपासना जीवनातील कष्ट नकारात्मक ऊर्जा करण्यासाठी केली जाते आणि यासाठीच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नरसोबावाडी नृसिंहवाडी या ठिकाणी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस वार शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर कार्यालयामध्ये व्हॉट्सअप करून संपर्क साधा प्रत्यक्ष सांगितलेल्या वेळेत फोन करून सुद्धा आपण माहिती घेऊ शकता आणि ह्या कार्यक्रमाचं हे इतक्या आधी माहिती देण्याचं कारण तुम्हाला जानेवारीतलं हे नियोजन व्यवस्थित करता यावं नंबर आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फायव्ह सिक्स वन सिक्स थ्री म्हणजे ह्या नंबर ना नेहमी आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये आणि वरती थंबनेल वरती पण दिलेला असतो अवश्य संपर्क साधा पूजागिरीची माहिती आपल्याला मिळाली असेलच चंद्रग्रहणाची माहिती सुद्धा घ्या की जेणेकरून आपल्याला याचा लाभ होईलच धन्यवाद कळावे लोबाय असावा गुरुदेव दत्त